नमस्कार, मी मीनाक्षी. आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पॉइंटच्या ठळकपणामध्ये राज्यातील भीषण दुष्काळावर सभागृहामध्ये बोलायचे असताना मात्र त्यावर बोलू दिले जात नाही या सरकारने लोकशाहीची ठट्टा लावली आहे असा आरोप विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायचे असतानाही सरकारने अंतिम आठवडा प्रस्ताव घेतलाच नाही. तसेच राज्यातील भीषण दुष्काळावर सभागृहामध्ये बोलायचे असताना बोलू दिले नाही या सरकारने लोकशाहीची अक्षरशः ठट्टा लावली अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. उद्या अधिवेशनाचा शेवट होणार आहे, त्याच्यामुळं ह्याबद्दल कुठेतरी काहीतरी सरकारने स्पष्ट भूमिका अध्यक्ष महोदय मांडली पाहिजे. 40 मुलांचं स्वतःचं जीवन त्यांनी संपवलं आणि जल्लोष करायला तुम्ही निघाला. दुष्काळ प्रश्नावर सरकारने योग्य असं उत्तर दिले नाही. सरकारने दुष्काळग्रस्त भागासाठी अक्षरशः भोपळा दिलाय. आम्ही सभागृहामध्ये फळबागांसाठी 1,00,000 रुपये मागितले व इतर पिकांसाठी 50,000 रुपये हेक्टरी मागत असताना मुख्यमंत्री मात्र नेहमी सरकार मागचा पाडा वाचत होते अशी जोरदार टीकाही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. आरक्षणाबाबत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली मात्र मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण दिले तर जल्लोष करा. मात्र या आरक्षणासाठी अनेकांनी आपले जीव गमावले येथे सोयसूतक सरकारला नाही असा गंभीर आरोप करत पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकार असं का करतं, का त्याच्यामध्ये काही लपवायचं का सरकारला? त्याच्यात काही अहवालामध्ये, मागास आयोगाच्या अहवालामध्ये काही अडचण आहे का? अहवाल दिलाय त्याच्या संदर्भात सरकारला काही धाकधूक वाटते का? काय नक्की काय होत? मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरील प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता या महामार्गावरील सर्व रेल्वे 15 डब्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. मुंबईकरांसाठी प्रचंड गर्दीमुळे लोकलचा प्रवास हा दिवसेंदिवस प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मार्गावर कमी लोकल धावतात, प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवासी अक्षरशः स्वतःला गाडीत कसे बसे कोंबून घेत असल्याने रेल्वे अपघातात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतोय. तसेच मुंबईकर कामावर वेळेत न पोहोचल्याने त्यांच्या नोकरीवर गदा तसेच भरतीवर परिणामही होत असल्याचे समोर आले. या सर्वावर उपाय म्हणून मुंबई रेल्वे सेवेवरील प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व लोकलचे डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या असून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे उपनगरीय सेवेच्या प्रवासी भवन क्षमतेमध्ये 25% वाढ होण्याची शक्यता आहे. या मार्गावर 15 डबा लोकलची चाचणी घेण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर या लोकल धावतील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शाहरुख खानचा 0 मूवी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना गोरेगाव येथील रिलायन्स स्टुडिओला आग लागली. मात्र वेळीच प्रकार लक्षात आल्याने कलाकारांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा आनंद पसरला. गोरेगाव येथील फिल्म सिटीत रिलायन्स स्टुडिओला गुरुवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झालेली नाही. शाहरुख खानचे 0 चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही आग लागल्याने खळबळ उडाली. आग लागल्यानंतर वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांकडून शाहरुख व त्याच्यासोबतच्या 20 ते 30 जणांना बाहेर काढण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे जिलेटिनच्या 250 कांड्या व 250 डिटोनेटरसह एकाला अटक करण्यात आली असून गणपत सिंग राऊत सिंग सोलंकी असे आरोपीचे नाव आहे. दिवा परिसरातून मुंब्रा पोलिसांनी 250 कांड्या व 250 डिटोनेटरसह गणपत सिंग राऊत सिंग सोलंकी या आरोपीला अटक केली असून आरोपी गणपत हा मूळचा राजस्थान मधील भिलवाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी गणपत ही स्फोटके रिक्षातून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता मुंब्रा पोलिसांनी 52,000 स्फोटके दिवा आगासनाच्या रेल्वे फाटकामधून हस्तगत केली असून आरोपी विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा आरोपी ही स्फोटके कशासाठी वापरणार होता तसेच या पाठीमागे आरोपीचा घातपात करण्याचा उद्देश होता का याचा शोध पोलीस घेत आहे. कोल्हापूर येथे कुख्यात गुंड संतोष पोळ याच्याकडे कारागृहात पिस्तूल असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. मात्र चौकशी केली असता ते लाकडी पिस्तूल असल्याची माहिती समोर आली आहे. कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी डॉक्टर संतोष पोळकडे बनावट पिस्तूल असल्याचे समोर आलं असून याबाबतची माहिती मुंबईतून चौकशीसाठी गेलेल्या स्वाती साठे यांच्याकडून देण्यात आली आहे. आरोपी पोळ जेलमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे साठे यांच्याकडून सांगण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर संतोष पोळ एका बॉक्समधून पिस्तूल सदृश्य वस्तू बाहेर काढत तो दाखवताना दिसत आहे. त्याने 1-2 नव्हे तर चक्क 8 व्हिडिओ बनवले असून शिवाय तब्बल 8 मिनिटाच्या एका व्हिडिओमध्ये आरोपी पोळ यांनी त्याला मोबाईल कुणी व कसा उपलब्ध करून दिला या संदर्भातही त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. त्याच्या या व्हिडिओमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
तर हे होतं आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.